नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर अंगारा कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया। इथे मी 350 ग्रॅम पनीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बाकीचं सामान आहे। एक शिमला मिरची आहे, ती पण तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका कांद्याचे पण काप करून घेतलेत। हे भाजीसाठी लागणार आहे। इथे पनीर बटर आहे 2 चमचे, साय आहे फेटलेली 2 चमचे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे। खड्या मसाल्यांमध्ये आहे मोठी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंग, 4-5 मिरे आणि 2 ते 3 छोट्या वेलची, 10-12 काजू आहेत, कोथिंबीर आहे आणि कोळसा घेतलेला आहे आपण इथे। 5 मोठे टोमॅटो स्वच्छ धुऊन स्लाईस करून घेतलेले आहेत आणि 3 कांदे आहेत स्लाईस केलेले, 2 हिरव्या मिरच्या आहेत। आपण इथे घेतलेलं आहे काश्मीर लाल मिरचीचं तिखट आहे 4 चमचे, हळद आहे 1/2 चमचा, धना पावडर 2 चमचे, गरम मसाला 3 चमचे, जिरा पावडर 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घेतली आहे मोठे 2 चमचे, 2 तमालपत्र आणि तेल लागणार आहे भाजीसाठी। इथे आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे गरम करायला। आता यामध्ये हे खडे मसाले घालूया, याला थोडंसं परतून घेऊया। आता आपण यामध्ये कांदा घालूया स्लाईस केलेला। कांदा आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे। आपण यामध्ये आलं लसूण ॲड करूया, काजू। ह्या आजच्या भाजीचं प्रमाण 5 ते 6 जणांचं आहे। तुम्हाला 2 जणांसाठी करायचं असेल तर निम्मं सामान घेऊन तुम्ही ही भाजी करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि टोमॅटोनंतर थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजते। टोमॅटो नरम शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपले टोमॅटो शिजले आहेत, आपण आधी सर्वात आधी गॅस बंद करूया आणि यामध्ये 1/2 वाटी पाणी घालायचं जेणेकरून मिश्रण लवकर थंड होईल, मग आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया। कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घातलं आहे। आपण आता हे 2 तमालपत्र घालू यामध्ये। आपण हे मिश्रण चाळून घेतोय, आपल्याला स्मूथ पेस्ट हवी आहे। आपण हे मिश्रण चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, आपल्याला स्मूथ पेस्ट हवी आहे। अशा प्रकारे आपण तयार केलेली पेस्ट गाळून घेतलेली आहे। आपल्याला ह्या भाजीसाठी फाईन अशी पेस्ट हवी आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये किती उरलेलं आहे चोथा चोथा असा। आपण मिश्रण 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला। इथे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घेतलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधाही घेऊ शकता, बेडगी मिरचीचं वगैरे। हळद 1/2 चमचा आणि इथे आपण कसुरी मेथी टाकणार आहोत अशी थोडीशी चुरगळूनशी। त्याचा फ्लेवर खूप छान येतो पनीरच्या भाजीला। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं। आपण भाजीमध्ये मीठ ॲड करूया आणि यामध्ये 1 कांदा टाकतोय आपण चिरलेला। कांदा आणि शिमला मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नाही घातली तरी हरकत नाही काही। थोडीशी कोथिंबीर, आपण आता यामध्ये फेटलेली साय आहे घरची ती घालणार आहोत।
दोन चमचे आहे साय। आता याला एक छान याला आता आपण झाकून ठेवूया आणि एक चांगली उकळी काढूया। आपण पनीरच्या भाजीला एक उकळी काढून घेतलेली आहे छान। आता यामध्ये आपण पनीर ॲड करूया। पनीर मिक्स करून लगेचच गॅस बंद करायचा आहे आपल्याला। आपल्याला जेवढी पातळ आहे तेवढीच आहे भाजी। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि गॅस बंद करून भाजी झाकून ठेवूया। दुसऱ्या गॅसवर आपण कोळसा गरम करायला ठेवू। कोळसा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्याच्यावर अगदी थोडंसं दोन थेंब तेल टाकलं आहे आपण आणि आता कोळसा व्यवस्थित गरम करायचा आहे आपल्याला। बाउलमध्ये काढली आहे, यात एक वाटी ठेवली। आता आपण गरम झालेला कोळसा यामध्ये ठेवणार आहोत। हलगतपणे कोळसा यावर ठेवायचा आहे आणि आता आपण यावर दोन चमचे तूप टाकून यावर झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रेस्टॉरंट सारखा स्मोक येईल त्याला। तुम्ही पाहू शकता याच्यातला स्मोक पूर्णपणे गेला आहे। आता आपण प्लेट काढून घेऊया। कोळशाची वाटी अलगत काढायची आहे आणि यावर आपल्याला एक चमचा बटर टाकून कोथिंबीर टाकून भाजी आपण सर्व केली आहे। तरी आपली पनीर अंगारा रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।